दरम्यान दुष्काळ सदृश्य परिस्थितीवरती सुप्रिया सुळे यांनी काय मागणी केलेली आहे आपण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळाची पाण्याची कमतरता ही प्रचंड आहे आणि गेले अनेक आठवडे खरं तर मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना दुष्काळ जाहीर करा, कारण ज्या भागातून मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळाली त्याही संपूर्ण भागात मध्ये आज छावण्यांची अर्जंटली गरज आहे। पिण्याच्या पाण्याचे टँकर्सची गरज आहे। पाऊस 25% म्हणजे बोरवेल्ला मुळशी जिथे प्रचंड पाऊस होतो दरवर्षी, म्हणजे आम्हाला कार्यक्रम पण घेता येत नाहीत त्या काळामध्ये, तिथे 25% पाऊस झालेला आहे। धरणं काही भागात भरलेली आहेत पण तिथे झरे पडतात, भाताच्या शेतीला अडचणी आल्या आहेत, असे खूप चॅलेंजेस संपूर्ण महाराष्ट्रात अनेक भागात आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।